श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, तुमच्यावर जर खूप कर्ज झालेलं असेल, उधार घ्यावं लागत असेल, घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, कसा कुठे जातो तो कळत नाही, पैसा येतो पण तो आपले जे खर्च आहेत, आपल्या ज्या गरजा आहेत त्याच्यामध्येच खर्च होतो आणि जे द्यायचे पैसे असतात त्यासाठी काही राहतच नाही, मग काय होतं की देणं जे आहे म्हणजे कर्ज जे आहे ते वाढत जातं आणि मग जेव्हा वेळ येते त्यावेळेला काय एकाकडून घ्यायचे पैसे ते दुसऱ्याला द्यायचे, परत तिसऱ्याकडून घ्यायचे त्या पहिल्याला द्यायचे, या पद्धतीने अशा गोष्टी होत असतील, तुम्ही या कर्जाच्या विळख्यातून बाहेरच निघत नसाल तर आज जे उपाय सांगणार आहे ते तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतील। म्हणजे काय होईल की तुमच्याकडे पैसा तर येतोय पण तो पैशाचा मेळ लागत नाहीये, तर पैसा कुठे जातोय हे कळत नाहीये, तर या गोष्टी या उपायांनी काय होईल की तुमच्या पैशांचं जे योग्य नियोजन आहे म्हणजे पैसा स्थिर राहील आणि तुम्ही हळूहळू तो पैसा जमा करून तुम्ही तो पैसा जिथून तुम्ही कर्ज घेतलेला आहे, उधारी घेतलेली आहे त्यांना द्याल आणि तुमच्या जवळ जे तुमच्यावरचं जे कर्ज आहे ते कमी होऊ लागेल। म्हणजे कर्ज फेडण्यासाठी ज्या अडचणी निर्माण होत आहेत, जे योग बनत नाहीये, या उपायांनी ते योग निर्माण होतील आणि तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल। आणि सर्वात अगोदर आपण कर्ज कधी फेडू शकू, जेव्हा आपल्याकडे पैसा येईल तेव्हा। त्याच्यामुळे जेव्हा तुमच्यावर कर्ज आहे अशा वेळेला तुम्ही धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी जे जे उपाय आहेत ते तुम्ही करा। हे उपाय केल्याने काय होतं की नवीन नवीन संधी निर्माण होतात, नवीन नवीन संधी आपल्याला धनप्राप्तीच्या, लक्ष्मी प्राप्तीच्या मिळतात आणि त्या गोष्टी, ते काम आपण केली तर त्याच्यातून आपल्याला धनलाभ होतो आणि त्या पैशातून आपण कर्ज फेडू शकतो। आता ह्या झाल्या दोन बेसिक गोष्टी। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 ते 3 उपाय सांगणार आहे आणि अतिशय साधे व सोपे उपाय आहेत, खूप काही नियम नाही, खूप काही अटी नाही आणि सर्वात महत्त्वाचं कोणतंही होम हवन किंवा स्तोत्र वगैरे या गोष्टी अजिबात नाही आहेत, मोठ्या मोठ्या सेवा सुद्धा नाही आहेत। त्याच्यामुळे तुम्ही इझिली हे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता आणि आपल्यावर जे कर्ज झालेलं आहे ते फिटण्यासाठी ते योग आपण निर्माण करू शकता। तर सर्वात पहिला उपाय जो आहे तो मी रिसेंटली म्हणजे आता बऱ्याच दिवस तो केला होता, सध्या मी करत नाहीये, तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, थोडासा रवा घ्यायचा आहे, जाडसर रवा, जो जाड एक बारीक रवा असतो बघा आणि एक जाडसर रवा असतो, तो जाडसर रवा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जाडसर थोडेशा आपण ज्वारी कशी काढतो थोडीशी जाडसर, तसं जाडसर गव्हाचं पीठ आपल्याला म्हणजे पीठ गहू जाडसर काढायचे आहेत ते घ्यायचं आहे। हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे, तेल टाकायचं नाही, तूप टाकायचं नाही, काही नाही, फक्त कढाईमध्ये भाजून घ्यायचं ब्राऊन कलरचं होईपर्यंत, पूर्ण ते जळू पण द्यायचं नाही, अगदी जस्ट भाजून घ्यायचं आणि ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे। आता मी काय केलं होतं की हे सगळं मिक्स करून एका डब्यामध्ये ठेवलं होतं आणि रोज मी महादेवाच्या मंदिरामध्ये हे घेऊन जात होते। आता तुम्ही हे एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे एखादं मोठं झाड आहे त्या झाडाखाली मुंग्या मुंगळे या गोष्टी आहेत हे राहतात, त्या झाडाखाली रोज काय करायचं, कोणत्याही शनिवार पासून सुरू करायचं किंवा तुम्ही शनिवार शनिवार, अमावस्या अमावस्या किंवा कोणताही एक दिवस तुम्ही असा करा की त्या दिवशी मी जाणार आणि तिथे त्या झाडाखाली अगदी मुठभर मी हे मुंग्यांसाठी टाकणार, म्हणजे आठवड्याभराचं त्यांचं अन्नधान्याची मी व्यवस्था करणार। तर या पद्धतीने तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही कंटिन्यू 21 दिवस 41 दिवस हा उपाय करू शकता। हे भाजताना, हे मिक्स करताना आपण इंटेंशन मनामध्ये ठेवायचं की मी कशासाठी हा उपाय करत आहे आणि जेव्हा तुम्ही तिथे मुंग्यांना टाकताय त्यावेळेला सुद्धा आपली मनोकामना बोलून दाखवायची की मी कशासाठी हा उपाय करत आहे, हे आपल्याला करायचं आहे। आता तुमच्या घराच्या आजूबाजूला जर मोठं झाड नसेल किंवा तुम्हाला वाटतं की माझ्या आजूबाजूला बघतात, मी इथे करू नाही शकत, मी कम्फर्टेबल नाहीये, तर एखादं कोणतंही तुमच्या घराच्या आजूबाजूला मंदिर असेल बघा, मंदिरामध्ये मोठे मोठे झाड असतात आणि मग त्या झाडाच्या आजूबाजूला मुंग्या असतात, तुम्ही असं एखादं शोधा आणि त्या मंदिरामध्ये गेल्यावर तुमचं त्या देवाचं दर्शन सुद्धा होईल आणि तिथे तुम्ही हे टाकू सुद्धा शकाल। तर या पद्धतीने तुम्ही हा उपाय करा, हळूहळू तुमचे धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील, आपल्या मागच्या ज्या इडापिडा साडेसाती जे आपण म्हणतो ना ते कमी होईल आणि आपल्यावरचं जे कर्ज आहे ते हळूहळू फिटण्याचे योग निर्माण होतील। आता जो दुसरा उपाय आहे तो आपल्याला आपल्या घरातच करायचा आहे किंवा तुम्ही दोन पद्धतीने घरात आणि महादेवाच्या मंदिरात दोन्ही ठिकाणी करू शकता, खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 108 मसूर डाळीचे दाणे घ्यायचे आहेत, जी मसूर डाळ असते, जी पिंक कलरची डाळ असते, अख्खा मसूर नाही, जी मसूरची पिंक कलरची डाळ असते त्याचे 108 दाणे घ्यायचे आहेत। आणि मंगळवारपासून तुम्ही 41 दिवस करू शकता,
किंवा तुम्ही 21 मंगळवार 11 मंगळवार या पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवा ही करू शकता किंवा कोणत्याही मंगळवार पासून कंटिन्यू 108 दिवस सुद्धा ही तुम्ही ही सेवा करू शकता। सकाळी आपली देवपूजा करताना आपण महादेवाला स्नान वगैरे घातलं की महादेवाची आपली जी शिवलिंग जे आहे ते आपण एका प्लेट मध्ये ठेवायचं। जेव्हा आपण किती दिवस हा उपाय करणार आहोत तेवढे दिवस जे आपलं शिवलिंग आहे घरातील ते एका प्लेट मध्ये ठेवायचं, देवघरातच ठेवायचं पण प्लेट मध्ये ठेवायचं आणि त्या शिवलिंगावर एक मसूर डाळीचा दाणा आपल्या हातामध्ये घ्यायचा, ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमः हा मंत्र म्हणायचा, शिवलिंगावर अर्पण करायचा। परत दुसरा दाणा घ्यायचा, ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमः म्हणायचं, त्या शिवलिंगावर अर्पण करायचं। परत तिसरा त्याचा दाणा घ्यायचा मसूर डाळीचा, ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय म्हणायचं आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं। या पद्धतीने जे पूर्ण 108 दाणे आपण डाळीचे घेतलेले आहेत ते शिवलिंगावरती अर्पण करायचे, आपली मनोकामना बोलायची, भगवान शिवशंकरांना विनंती करायची की कर्ज मुक्ती होऊ द्या, आमची कर्जातून सुटका होऊ द्या, प्रार्थना करायची, या पद्धतीने रोज करू शकता। आता ही जी डाळ आहे ते तुम्ही दुसरा एखादा डब्बा करा, काहीतरी करा, त्याच्यामध्ये साठवत साठवत चला आणि तुमचं सगळं म्हणजे किती दिवसांचा तुम्ही संकल्प केला तेवढं झाल्यानंतर जी काही डाळ तुमची साचेल वगैरे तर ती महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा तिथे तुम्ही ठेवून येऊ शकता। आणि सेम हाच उपाय तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता। या पद्धतीने एक तांब्या पाणी जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं आणि या पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे। आता तिसरा जो उपाय आहे तो मी पहिला उपाय सांगितला होता त्याच्यापेक्षा म्हणजे त्या टाईपचाच पण थोडासा वेगळा आहे। आपल्याला काय करायचं आहे, सेम जे रवा आहे गहू आहे गव्हाचं पीठ हे भाजून घ्यायचं, त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आणि याच्यामध्ये जे आपण पंचमेवा म्हणतो तो पण आपण थोडासा बारीक करायचा आणि याच्यामध्ये टाकायचा आहे। आणि आपल्याला एक खोबरं घ्यायचं आहे, जे वाळलेला खोबरा असतो बघा खोबरं, तर ते आपण पूर्ण खोबरा आणायचा आहे, चाकूने किंवा कशाने काय करायचं त्याचं वरचं अर्ध आपल्याला काढून टाकायचं आहे किंवा वरती एखादं चौकोन, आणि जे सगळा हा बुरा आहे म्हणजे जे गव्हाचं पीठ साखर रवा हे आपण मिक्सचर जे करून ठेवलेलं आहे ते त्या आपल्याला खोबळ्यामध्ये त्या नारळामध्ये भरायचं आहे, अगदी पूर्ण गच्च, असं नाही की खाली बुडालाच भरलं वरचं नारळ रिकामं, असं नाही, पूर्ण तो खोबळा गच्च भरेपर्यंत त्याच्यामध्ये भरायचं आणि त्याच्यानंतर जो आपण वरचा जो तुकडा त्याच्यावर आपण झाक काढलेला होता तो परत त्याच्यावर ठेवायचा। हे सगळं करता असताना आपली मनोकामना मी कशासाठी करतोय काय हे बोलायचं आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। तुम्ही 5 अमावस्या 7 अमावस्या 11 अमावस्या असा तुम्ही हा उपाय करू शकता। आता हे ह्याच्यामध्ये भरलं तर सेम एखाद्या मोठ्या झाडाखाली मंदिरात असेल किंवा घराच्या आजूबाजूला असेल एखादं मोठं झाड बघायचं आणि त्या झाडाच्या एकदम झाडाच्या बुंद्या अशी नाही मुळाशी की त्याच्या मुळ्या हे होतील थोडंसं झाडापासून दूर अंतरावर की जिथे झाडाची जिथपर्यंत सावली पडते बघा तिथपर्यंत आपण हा उपाय करू शकतो। थोडंसं दूर खाली खड्डा खोदायचा, खूप खोल पण नाही की ते खाली दबून जावं आणि मुंग्यांना हे सापडणार नाही नारळ वगैरे, तर थोडंसं अगदी हातभर खड्डा खोदायचा त्याच्यामध्ये हे नारळ वगैरे ठेवायचं आणि वरून फक्त माती टाकायची, अशी गच्च दाबून नाही द्यायची की मुंग्यांना ते उकरणार नाही किंवा सापडणार नाही। ते आता समजा हा खड्डा केला तर त्याच्यावर हे नारळ ठेवलं आणि फक्त वरची माती जी आहे ती अशी आपण त्याच्यावर टाकली, जेव्हा मुंग्या मुंगळे याला लागतील आणि जसं जसं हा खोबळा त्यातलं जे साहित्य ते खातील तशा तसं तुमची कर्जातून मुक्तता होते, कर्ज मुक्तीसाठी जे योग आहेत ते निर्माण होतात, धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात, तुमच्या मागे जी इडापिडा दरिद्रता लागलेली आहे ती दूर होऊ लागते। या तीन उपायांचे तुम्हाला खूप छान अनुभव येतील आणि तुमच्यावर जे कर्ज आहे ते हळूहळू फिटू लागेल। श्री स्वामी समर्थ।